महाराष्ट्रातील सर्वच बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं आता बंधनकारक असणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली आहे. तर या निर्णयाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले. सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कठोर कायदा केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ऐकूया मुख्यमंत्री काय बोलले ते. सर, आपल्याकडे अशा प्रकारचं कंपल्शन आहेच, पण मला असं देखील लक्षात येत आहे की काही शाळा विशेषतः केंद्रीय कोर्सच्या, म्हणजे कुठल्या आपण म्हणतो त्याला सीबीएसई आयसीएसईच्या काही शाळा याचं पालन करत नाहीये. त्यामुळे निश्चितपणे कायद्यात बदल करून अतिशय कडक कायदा या ठिकाणी तयार केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं हे सर्वांना बंधनकारक राहील. याकरता शाळांना कुठल्याही बोर्डाची ती शाळा असो त्या शाळेला हे शिकवावं लागेल, याकरता सगळे आवश्यक बदल कायद्यात केले जातील. दाक्षिणात्य राज्यांनी मातृभाषा ही इंग्रजी व इतर भाषेच्या माध्यमांच्या आणि सीबीएसई आयसीएसई आणि आयबी बोर्डाच्या शाळेत सक्तीनं शिकवण्याचा कायदा केला आहे. तसाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू होऊन मराठी भाषा सर्वच बोर्डात सक्तीची करण्यात यावी यासाठी आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी काल विधान परिषद सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. तर येत्या 24 जूनला मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर धरणे धरण्यातही येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच याबाबत अध्यक्ष मराठी साहित्य संमेलन श्रीमती अरुणा ढेरे, सचिव मिलिंद जोशी पाठपुरावा करत आहेत, याकडेही नीरम गोरे यांनी लक्ष वेधलं. युती सरकार सत्तेवर असताना 1995 सालीच सरकारनं भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था यांनी मराठी सक्तीची करण्याचे परिपत्र काढलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल 5 मे 2004 रोजी दिला असून त्यात सरकारचा मराठी सक्तीचा निर्णय कायम ठेवला होता. याचाच दाखला देत नीलम गोऱ्हे यांनी मराठी सक्तीचं करण्याबाबत औचित्य उपस्थित केलं होतं. तर दुसरीकडे मराठी भाषा आणि मराठीच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही भूमिका घेताना दिसून येते. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांच्याशी एचडब्ल्यूने बातचीत केली असता त्यांनी सांगितले. नाही, एक म्हणजे मला असं वाटत, मला थोडं आश्चर्य वाटतं कारण हा निर्णय पूर्वीच झालेला आहे. मराठी सक्तीचं असावं हा निर्णय 2015 मध्ये झालाय. मुख्यमंत्री बहुतेक विसरले असावेत मध्ये 4 वर्ष. त्यामुळे बेसिकली त्यांनी काही नव्याने निर्णय घेतलेला नाही. आता तुम्ही बोलला की 15 मध्येच खरं तर सक्ती झाली होती, तर ह्या गेल्या 4 वर्षात मग त्याची अंमलबजावणी का झाली नाही, काय सांगाल? सरकारला त्याचं महत्व वाटत नाहीये. कारण आता बघा ना, साधी गोष्ट की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी म्हणून इतके वर्ष प्रयत्न झाले आणि इतक्या घोषणा झाल्या की एका महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, येत्या 27 फेब्रुवारीला होईल, तरी ते असं वरती झालं नाही. मला असं वाटतं की याच्यामध्ये सरकारची पॉलिटिकल विल जी आहे, राजकीय इच्छाशक्ती, ती कमी पडते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावर आता तरी महाराष्ट्रातील जनतेनं पाठिंबा द्यायला हवा आणि मराठी भाषेला प्राधान्य द्यायला हवं असं मत शिदोरे यांनी व्यक्त केलंय. तर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तेव्हा आता फडणवीस सरकारनं महाराष्ट्रातील सर्व बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा सक्तीचं करण्यासाठी कायदा करणार असल्याचं आश्वासन दिलंय. तेव्हा जनतेचा याला पाठिंबा कसा लाभतो हे पाहणं महत्वाचं आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी HW मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार.